महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. पुन्हा एकदा त्यांना सरकारला अल्टिमेटम दिला आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जी मराठा समाजानं मागणी केलेली आहे, किंबहुना ओबीसींमध्ये सध्या खरंच मराठा समाजाला जाता येईल का, त्या संदर्भात काय नॉर्म्स आहेत, कशा पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतो, अशा वेगवेगळ्या विषयांना अभ्यास करणारे दिल्लीचे प्राध्यापक आहेत डॉक्टर सुमित मस्कर. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा नेमका अभ्यास काय सांगतो. सर, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, कसं तुम्ही बघता, तुम्ही या सगळ्या विषयाचा बारकाव्यानं अभ्यास करताय? नाही, आता मराठा जो रिझर्वेशनची मागणी आहे त्याचा मूळ जो आहे त्याच्यावर फार कमी लक्ष देण्यात आलं आहे की नेमकं मराठा समाज आज 2005 किंवा 12 का रस्त्यावर उतरलेली आहे. गेले म्हणजे 1990 का नाही उतरली किंवा 80 काय उतरली आहे, त्याची कारणं जर आपण शोधली तर मग आपल्याला मराठा जो प्रश्न आज निर्माण झाला आहे त्याची उत्तरं बऱ्यापैकी मिळू शकतात. तर सर्वप्रथम आपल्याला हे बघितलं पाहिजे की मराठा प्रश्न जो उभा झाला आहे त्याला मी अर्बन क्रायसिस आणि रुरल क्रायसिस असा दोन भाग म्हणून समजतो. अर्बन क्रायसिसचा अर्थ असा की ज्या मोठ्या शहरांमध्ये ज्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये ज्या नोकऱ्या होत्या, ज्या कमी शिकलेल्या लोकांनासुद्धा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत होत्या, त्या तशा नोकऱ्या आता नष्ट झालेल्या आहेत, ऑलमोस्ट नष्ट झालेल्या आहेत. दुसरीकडे तुमचं कॉन्ट्रॅक्टीकरण झालेलं आहे शाळांमध्ये कॉलेजांमध्ये, त्यामुळे तिथे शिकलेल्या लोकांनासुद्धा फार कमी पगारात नोकरी कमी करायला मिळत आहे. या सर्व नोकऱ्यांमध्ये जर आपण एक अभ्यास केला पूर्ण 20व्या शतकाचा तर त्याच्यामध्ये मराठा समाजाचं जास्त आपल्याला प्राधान्य दिसतं या नोकऱ्यांमध्ये, आणि त्याच्याचमुळे कुठेतरी ती मुळं आपल्याला त्या अर्बन क्रायसिसमध्ये आपल्याला शहरी संकट ज्याला आपण म्हणू शकतो की तिथे आपल्याला सापडतात, आणि त्याचाच कुठेतरी त्या शहरी संकटाचा ग्रामीण संकटावर आता एक मोठा परिणाम झाला आहे की हीच लोकं जी आता गावावरनं मुंबईकडे येत होती की ज्यांचं शिक्षण कमी असेल किंवा मराठी माध्यमातनं असेल आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, आज ते शक्यता एकदम नष्ट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता ग्रामीण भागावर सुद्धा एक त्याला संकट आलेलं आहे, आणि त्याला सोडून बाकीचे संकट आहेतच की जे तुमचे विभागणी झालेली आहे जमिनीची, त्यामुळे शेतकऱ्यांवर जे वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन आर्थिक धोरण आहे त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, ह्या सगळ्या संकटाचाच परिणाम असा आहे की मराठा समाजाला असं वाटतं आहे की आपल्याला आता रिझर्वेशनच्या मार्फत हा आपल्याला संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. पण आणि त्याच्यामुळेच आपल्याला सध्या हे जे सगळे आंदोलनं दिसत आहे वारंवार, म्हणजे एकामागोमाग एक जे आंदोलनं चालू आहे ते थांबतच नाही आहे, तर त्याचं मूळ आपल्याला तिथे समजलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते मूळ आपण समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण मराठा समाजाचे जो प्रश्न आहे त्याचं बऱ्यापैकी निरसन करू शकत नाही. सर, हे सगळ्या गोष्टी बोलत असताना तुम्ही ह्या सगळ्यांचा अभ्यास करताना कोणत्या संदर्भ साहित्यांचा वापर केला होता किंवा कोणता डेटा तुमच्याजवळ आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे सगळे दावे करताय? एक आहे की 20व्या शतकामध्ये मुंबई शहराचा माझा स्वतःचा अभ्यास आहे. गिरणी कामगारांवर मी गेले 15 वर्ष स्वतः अभ्यास करत आहे. माझा स्वतःचा सर्वे आहे गिरणी कामगारांमध्ये, 1000 गिरणी कामगारांचा सर्वे केला होता. आणि हे बाकीच्या जेवढी पुस्तकं आहेत स्कॉलरचे आहेत किंवा कॉलोनियल स्टेट्सचा ब्रिटिश लोकांचा डेटा असेल किंवा कोणी मिल ओनर्स असोसिएशनचा, त्याच्यामध्ये ही आकडेवारी तुम्हाला सहज सापडते की मराठा समाजाचं या चांगल्या नोकऱ्यांमध्ये उद्योगधंद्यांमध्ये एक मोठं प्राधान्य होतं, त्यामुळे तो डेटा ऑलरेडी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट आता झाली की मराठा समाजाची आर्थिक स्थिती काय आहे इतर समाजाच्या तुलनेमध्ये, त्यांची शैक्षणिक स्थिती काय आहे आणि त्यांचं बाकी ऑक्युपेशनलची स्थिती काय आहे, त्याच्यासाठी आम्ही आधार घेतला आहे इंडियन ह्युमन डेव्हलपमेंट सर्वे 2011 आणि 2012. त्याच्यामध्ये आपल्याला मराठा समाजाची स्थिती बऱ्यापैकी एक समजायला मदत मिळते. सर, खरंच हा प्रश्न जो आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला हा सुटू शकतो असं वाटतं का तुम्हाला? मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर हा प्रश्न मिटेल आणि तरुणांना जॉब्स मिळतील, तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ज्याला आपण चांगल्या नोकऱ्या म्हणतो ह्याचं प्रमाण 1950 8% वर नव्हतं, म्हणजे 100 फक्त 8 नोकऱ्या अशा होत्या ज्याला आपण चांगल्या नोकऱ्या म्हणू शकतो वेगवेगळ्या स्तरावरच्या. आज त्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी होऊन ऑलमोस्ट 3 झालेलं आहे. त्यामुळे आता अशी परिस्थिती झालेली आहे की तुमच्याकडे सरकारकडे नोकऱ्याच नाही आहेत, नुसते ओबीसीसाठी नाही किंवा नवीन जे घटक ओबीसीमध्ये येऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठीसुद्धा नाही, शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील, ओव्हरऑल सगळ्या नोकऱ्याच कमी झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात जे कारण आहे ते आहे कॉन्ट्रॅक्टीकरण, की क्लास 3 आणि क्लास 4 ज्या नोकऱ्या आहेत ते कॉन्ट्रॅक्टीकरण केल्यामुळे तुमचा नोकऱ्यांची जी काही चांगल्या नोकऱ्या ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण एकदम 0 वर आलेलं आहे.
त्यामुळे फार तर फार थोड्याफार नोकऱ्या आता मिळत आहेत लोकांना परमनंट बेसिसवर. आणि अशा परिस्थितीमध्ये नुसतं रिझर्वेशनवर अवलंबून राहून तसा प्रश्न सुटणं थोडंसं कठीण आहे. ओबीसी समाजाला किती फटका मोठा बसू शकतो जर मराठा समाज ओबीसीमध्ये गेला तर? खरं तर प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झालेली आहे, अनेक ठिकाणी प्रमाणपत्र मिळालेली आहेत, किंबहुना याच्या आधी देखील काही महाराष्ट्रातल्या भागामध्ये हे प्रमाणपत्र देण्यात देखील येतो. नाही, निश्चितच म्हणजे ओबीसी समाजाला एकंदरीत थोडाफार त्याची झळ नक्कीच पोचू शकेल, कारण की मराठा समाजाचं जे आहे प्राधान्य बऱ्याच क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणजे राजकीय त्यांचं प्राबल्य आहे आणि कुठे ना कुठे म्हणजे जी छगन भुजबळसुद्धा मांडणी करतात, माझा अभ्यास त्यांच्या भाषणावरून की इतरांच्या भाषणावरून हेच सांगतं की कुठे ना कुठे त्यांची जी भीती आहे की जे ओबीसीसाठी ज्या राखीव जागा आहेत त्या जास्तीत जास्त मग मराठा समाज घेऊन जाईल. आणि ती भीती कदाचित ती योग्य आहे एका लेवलला बघायला गेलं तर. जर सरकारने मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असं वेगळं ओबीसीमध्ये आरक्षण दिलं तर कदाचित तो त्रास होणार नाही. पण एकंदरीत आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ती जी मागणी आहे, म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं, एक रिसर्चर म्हणून एक अभ्यासक म्हणून माझं असं मत आहे की या प्रश्नाचं जर बऱ्यापैकी जर आपल्याला उत्तर हवं असेल तर दोन तीन गोष्टी सरकारने करायला हव्यात. एक म्हणजे की सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्टीकरण थांबलं पाहिजे सरकारी नोकऱ्यांचं आणि सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. सरकार एका बाजूला कॉन्ट्रॅक्टीकरण वाढवत चाललेली आहे, मग तुम्ही रेल्वे घ्या किंवा कोणतेही सरकारी ऑफिस घ्या, तुम्ही मंत्रालयसुद्धा घ्या किंवा कुठचंही सरकारी ऑफिस घ्या, क्लास 3 आणि 4 तुमचं सरकारी कॉन्ट्रॅक्टीकरण चाललेलं आहे. अशा परिस्थितीत मुळात नोकऱ्यांचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे जरी आपण मराठा समाजाला 20% जरी आरक्षण दिलं किंवा 25% जरी आरक्षण दिलं असं माझं मत आहे की तरीसुद्धा प्रश्न हा जो आहे तो खूप मोठा आहे. आणि त्या प्रश्नाचं जे मूळ आहे, जसं मी मगाशी सांगितलं बोलताना, की त्याचं मूळ आपल्याला चांगल्या नोकऱ्यांच्या अवेलेबिलिटीमध्ये, जर त्या चांगल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी असेल तर ते आपल्याला उत्तर मिळणार नाही. तर त्यामुळे आजच्या घडीला आपल्याला क्लास 3 आणि 4 चांगल्या नोकऱ्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे, सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्टीकरण थांबवलं पाहिजे आणि म्हणजेच ह्या नोकऱ्या उपलब्ध होतील सर्वांसाठीच आणि त्याचा नक्कीच मराठा समाजाला फायदा होईल. याचा शेवटचा प्रश्न, सध्या कुणबी मराठा प्रमाणपत्रावरून जो वाद सुरू आहे त्याबद्दल तुमचा काही अभ्यास आहे का, त्याबद्दल काही माहिती आहे का, जर असेल तर काय सांगा? नाही, त्याच्यावर जे इतिहासकारांनी जे लिहून ठेवलेलं आहे की हा जो कुणबी मराठाच आहे का किंवा मराठा कुणबी आहे का, ह्याच्यात आपल्याला नोंदी सापडतीलच आणि ज्या सापडलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये. पण मुळात आपल्याला बघितलं पाहिजे की 20व्या शतकामध्ये मराठा समाज म्हणून स्वतःला त्यांनी वेगळं करायला सुरुवात झाली होती. आणि म्हणजे कुणबी आणि मराठा हा वेगळा सुरू झालेला होता, त्यात मराठा संघटना होत्या. आणि म्हणजे 1931 सर्वेमध्ये, सेन्सस सर्वेमध्ये, असं मराठा समाजाची हे डिमांड होती कुणबी समाजाकडे की तुम्ही मराठा म्हणून रिपोर्ट करा असं आहे. तर त्याच्यामुळे ऑलरेडी त्या तोपर्यंत मराठा समाज एक स्वतःला एक वेगळं करू शकला होता, म्हणजे जरी आपल्याला नोंदी सापडल्या तरी. आणि आज आपल्याला असं दिसतं की तुमचं जे मुख्यमंत्री असतील, इतर कोणते मंत्री असतील, आमदार असतील, गाव पातळीवर सरपंच असतील, जर मराठा आणि कुणबी जर सारखेच असले असते तर कदाचित आपल्याला मोठ्या प्रमाणात कुणबीसुद्धा सरपंच सापडले असते, कुणबीसुद्धा मुख्यमंत्री आपल्याला होताना दिसले असते. पण तसं न दिसता आपल्याला कुठेतरी मराठा कुणबी हे वेगळं आहे असं राजकीय किंवा जे आपल्या जीवनामध्ये बदल झालेला दिसतो आहे. पण त्यांच्या नोंदी नक्कीच सापडू शकतात, कारण की तसा तो इतिहासच त्यामुळे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. सर, ओबीसी म्हटलं तरी सध्या 4-5 जातींव्यतिरिक्त इतर जाती ज्या आहेत ओबीसीमधल्या त्यांच्यावर अन्यायच होतोय अशा पद्धतीचं चित्र आहे. अशामध्ये आता मराठा समाज जर येत असेल तर नेमकं आणखीन काय परिस्थिती होऊ शकते, आणखीन वाद निर्माण होऊ शकतात या सगळ्या नोकऱ्या असतील किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने? नाही, बघा, एकंदरीत मी जसं मगाशी मांडणी केली आहे की सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्यांचं प्रमाण आता 1-2% राहिलेलं आहे. आणि मुळात सरकार नोकऱ्या वाढवतच नाही आहे की सगळ्याच खाजगीकरण, आता सिक्युरिटी गार्ड असतील वेगवेगळ्या सरकारी ऑफिसमध्ये, सरकारी एवढे ड्रायव्हर्स लागतात किंवा एवढे तुमचे शिपाई लागतात, तुम्हाला सगळ्यांनाच कॉन्ट्रॅक्टीकरण करायची गरज नाही आहे. तर सरकारची खूप जबाबदारी आहे की जर सरकारला हा समाजामध्ये जो तणाव आता सुरू झालेला आहे आणि खास करून गेल्या 2-3 वर्षात खूप मोठा तणाव सुरू झालेला आहे, तर तो तणाव जर आटोक्यात आणायचा असेल तर सरकारला कुठेतरी मोठ्या पद्धतीने सरकारी नोकऱ्यांचं प्रयोजन केलं पाहिजे आणि त्यातूनच हा बऱ्यापैकी मार्ग आपल्याला निघू शकतो सर्वच समाजासाठी.
धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. खरं तर आगामी काळामध्ये जर खरंच ह्या आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सध्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात येत आहेत त्या कुठेतरी थांबवल्या गेल्या पाहिजेत आणि आरक्षणाच्या अंतर्गत असतील किंवा नोकऱ्या ज्या आहेत त्या सरकारी मोठ्या प्रमाणात असल्या पाहिजेत अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया या निमित्तानं प्राध्यापक सुमित मस्कर यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.